आता आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. काय करायचं काहीच कळत नाही. दोन्हीकडे रसिकेच होते माझी. अजून तुम्ही असे आटपलं नाही ऑफिसला नाही जायचंय? जायचंय म्हणजे. काय झालं हे बघा, उशीर करू नका ना तर अविनाश बाबा ओरडतील तुम्हाला. चला चला लवकर आटपा, मी मदत करते. हा गौरी, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. मगाशी बाहेर डॅड मला काय म्हणाले माहिती आहे? ते मला म्हणत होते की मी तुला कुठेतरी बाहेर घेऊन जावं काही दिवसांकरता. गौरी, ह्याबद्दल मला तुझी मदत हवी आहे. हे बघ गौरी, मला थोडा वेळ हवा आहे. तुझा स्वीकार करण्यासाठी. तीच मला समजून घे. हे बघ, मी तुला सर्वार्थाने स्वीकारावं अशी मानसिक तयारी अजून माझी नाही झाली. मला माहिती आहे मी तुझा खूप अंत बघतो गौरी, पण मी तुझा तेव्हा स्वीकार करू शकतो ना जेव्हा मी तुझा पूर्णपणे माझ्या मनाने स्वीकार करेन. डॅड म्हणतात की मी तुला कुठेतरी घेऊन जावा, पण मी आणि तू समस्येस ना मला काय म्हणायचं ते. तुझी फक्त सोबतही मला पुरेशी. खरंच मला एवढंच हवंय. तुम्हाला नाही कळतंय ना मला काय म्हणायचंय. माधव, माधव कुठे गेला हा माणूस? एक काम धड होत नाही याच्याकडून. पाहिजे मॅडम, काय पाहिजे? काय पाहिजे काय, माधव कुठे गेला आणि गौरी निखिल अजून खाली कसे नाही आले? साहेबांना सांगितलंस का? होय 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 मॅडम, त्याच काय ना, गौरी बहिणीच्या रूमाकडे जाऊन राहिले मी, पण रूम लॉक आहे ना. तरुण जोडपा येते काय असं? हो तुम्हाला माहितीये मॅडम, अभियाच्या लग्नाच्या वेळेला मी होते की तिथे दिमतीला. पण कसलं काय आणि कसलं काय, रूमात बंद दोघ, पण चबंच बंदी होत. तसच यांच आहे ना, नवीन नवीन जोडपा आहे. ते म्हणतात ना, हम तुम एक कमरे में बंद हो. काय नीरज जाता आहे, जा जरा गप्प बसतेस का? गाव गुटली, जा आपल्या कामाला जा. हो
आज मला मला खूप नशा करायचा आज नाही मला मला नीरजला विसरून जायचंय आता सोडा मला सोडा सोडा मला मी नीरजला सोडणार नाही माझ्या भावनेंची खेळली ती आज मला मला खूप नशा करायचा आज नाही मला मला नीरजला विसरून जायचंय आता विसरून जायचं मला सोडा सोडा मला काय करणार अग अल्कोहोलिक झालाय पूर्ण हे तुम्हाला आधी का नाही सांगितलं मला तरी कुठे काय माहिती होत रंगपंचमीच्या दिवशी तो निखिलच्या घरातून जो गायब झालाय तो आत्ता भेटलाय कॉन्टॅक्ट मध्येच नव्हता किती चौकशी केली मी त्याची त्याच्या शेजारच्या बाजारच्यांना विचारलं घरच्यांकडे चौकशी केली मग काय कोणालाच माहिती नव्हतं रोहित कुठे आहे मग मला कळलं की तो इथे या नशामुक्ती केंद्रात आहे तेही अर्धवट कळलं होतं कुठल्या नशामुक्ती केंद्रात तेही माहिती नाही चौकशी करत करत इथे पोहोचलो बरं तू नीरजला काही सांगितलंयस का रोहित बद्दल नाही कोणालाही काही सांगितलं नाहीये फक्त तुला सांगतो आणि सांगूही नकोस कोणाला आपण रोहितला या सगळ्यातनं बाहेर काढायचंय मग बघू पुढे काय करायचंय गुड मॉर्निंग मॅडी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय आज कसं आहे मच बेटर पण दुखतो अधून मधून काळजी घेतली नाही की असं होतं अरे वा आज स्पेशल दिसतोय मेदू वडा कोणी केला कोणी सुगंध काय घेऊन राहिलं खाऊन पण बघा की बोट चाकत राहणार हो की ना मॅडम मी मोठ्या मोठ्या लोकांकडे काम करून राहिली तुमचे ते उद्योगपती आहेत ना संजयजी त्यांच्याकडे पण काम करून राहिले त्यांच्याकडे काम करून राहिले ना मी त्यांना की नाही मॅडम माझ्या हातच जेवण लय आवडायचा मला संजयजी काय म्हणायचे माहिती आजी तुम्हारे हात का टेस्ट को ब्रेकफास्ट को बहुत अच्छा लगता है जस्ट इग्नोर हर शी इज अ बिट ओवर स्मार्ट अरे बाबू थँक्यू मॅडम थँक्यू कशाबद्दल मार्ट म्हणालात ना तुम्हाला माहितीये मी राखी ताईंकडे काम करायचे ना राखी सावंत त्या पण मला म्हणायच्या अंजी तू लय स्मार्ट आहे माहिती का मॅडम फावल्या वेळात मला डान्स शिकवायच्या बस 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 आता थोडा वेळ तुझं तोंड बंद ठेव आणि मेदू वडा वाढतेस ना नाहीतर थंड होतील ते विसरून राहिलं ना असंच होतं ते तोंड थोडा वेळ बंद ठेवायचं हा चालेल चालेल तो दे आणि आज जा तुझ्या कामाला आज जा म्हणजे जा जा जातेस ना जाते ना जा जा बापरे हे पात्रच दिसतंय हो पात्रच आहे आजकाल आपल्या घरात खूप पात्र यायला लागली आहेत ना पण काय करणार हेलावं लागतं काही काही वेळ कुणाल
का? नाही नाही, तिला भूक नसेल. ते जाऊ दे, तू बस तू खाऊन घे, मग बघू. गौरी, तू मंगळसूत्र नाही घातलं सांग. व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.